नमस्कार, 7:12 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शेतीविषयक घडामोडींचा घेऊया झटपट आढावा। वाशिमच्या वनोदा परिसरात संत्रा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। पुरुषोत्तम राऊत या अल्पभूधारक शेतकऱ्याने सुद्धा या नगदी पिकावर विश्वास टाकला, याचं चांगलं फळ त्यांना मिळालं। गेल्या 3 वर्षात 90 गुंठे संत्र्यापासून 35 ते 36 लाख रुपये उत्पन्न त्यांनी मिळवलं। यंदा त्यांना 19 ते 20 लाख रुपये मिळणार आहेत। पुरुषोत्तम राऊत आधी आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन, तूर, हरभरा याचं पीक घ्यायचे। मात्र 2016 साली 2 एकरात त्यांनी 450 जंबेरी संत्रा रोपांची लागवड केली। 20 बाय 12 फुटांचं अंतर ठेवलं, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केला आणि इतर निविष्टांचं योग्य नियोजन केलं। यावर्षी त्यांच्या संत्रा बागेतील फळांची व्यापाऱ्यांमध्येही चर्चा आहे। व्यापाऱ्यांनी 700 रुपये क्रेट दरानं संत्रा बाग मागितला। राऊत यांना 2800 क्रेट संत्रा निघेल अशी अपेक्षा आहे, म्हणजे त्यांना अंदाजे 19,60,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे। 2020-21 राऊत यांनी 13,30,000 संत्रा बगीचा विकला होता। त्यानंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी देता आलं नाही, तसंच इतर व्यवधानांमुळे कमी फळधारणा झाली आणि त्यांना फक्त 3,40,000 उत्पन्न मिळालं। पण हार न मानता त्यांनी कष्ट उपसले आणि यंदा पुन्हा 19 लाखांवर उत्पन्न मिळवून टाकवलंय। अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जर संत्रा बागेचं योग्य नियोजन केलं तर लखपती होणं शक्य आहे, हेच पुरुषोत्तम राऊत यांनी दाखवून दिलं। शहादा तालुक्यातील फेस येथील शेतकरी अनिल पटेल यांच्याकडे 8 एकर शेती आहे। वडिलोपार्जित असलेल्या या शेतीत ते पारंपरिक पिकं घेत होते। त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा विचार केला आणि भाजीपाला शेतीची निवड केली। सुरुवातीला त्यांनी टोमॅटो आणि मिरचीची लागवड केली। 2 एकरात 1 फूट अंतरावर साधारण 8,500 रोपं बसली। 2 एकर टोमॅटोसाठी त्यांनी साधारण 1,35,000 रुपये खर्च केला। टोमॅटोची काढणी सुरू झाली असून 2,500 ते 3,000 क्रेट टोमॅटो दुसऱ्या तोड्यात निघतील असा त्यांचा अंदाज आहे। सध्या 1 क्रेटला 250 रुपये दर मिळतोय। साधारण 6 लाखाच्या वर उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे। खर्च वजा जाता त्यांनी 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळेल। पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला शेतीत जास्त उत्पन्न मिळाल्याचं अनिल पटेल सांगत असतात। देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। केंद्रातील मोदी सरकार 24 फेब्रुवारी रोजी किमान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता देणार आहे। पुढच्या 3 दिवसानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। 2019 अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारनं पीएम किसान योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये दिले जातात। त्यानुसार शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये मिळतात। पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी देण्यात आला होता। त्यावेळी सुमारे 80 दशलक्ष शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये देण्यात आले। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान योजनेतील लाभार्थ्यांची माहिती संसदेत दिली होती। यावर्षी ऊसाचा गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आलाय। मात्र राज्यातील 202 साखर कारखान्यांपैकी अजूनही 126 कारखान्यांची FRP पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलेली नाही। यावर्षीच्या हंगामामध्ये जानेवारी अखेर 6,35,00,000 टन ऊसाचं गाळप झालं असून अद्यापही 1,891 कोटी रुपयांची FRP शेतकऱ्यांना कारखान्याकडून मिळालेली नाही। राज्यातील फक्त 76 कारखान्यांकडून 100% FRP रक्कम शेतकऱ्यांना मिळाली। सोलापूर, मराठवाडा, विदर्भ भागातील साखर कारखाने FRP रक्कम देण्यात मागेत, तर या तुलनेत कोल्हापूर, पुणे नगर विभागात अनेक कारखान्यांची शेतकऱ्यांची FRP रक्कम त्यांनी अदा केली आहे। गेल्या 2 महिन्यात साखरेला फारशी मागणी नव्हती आणि साखरेचे दर देखील स्थिर असल्यानं या साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या देयक रक्कमा रखडत असल्याचं सांगण्यात आलंय। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।